हाय गाइस, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी बनवणार आहे मेथीची भाजी। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीची ही भाजी आहे। कमीत कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये आणि कमी वेळात ही भाजी आपली रेडी होऊन जाईल। चला तर मग सुरू करूया। मेथीच्या भाजीसाठी घेतले आहेत 2 बारीक चिरलेले कांदे, 7 ते 8 मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1/2 टेबलस्पून जिरे आणि हिंग। मेथीची भाजी चांगली निवडून 3 ते 4 वेळा पाण्यात चांगले धुवून घेतले आहे। एक मोठी कढई घेतली आहे, त्यात 2 ते 3 टेबलस्पून ऑइल टाकले आहे। ऑइल चांगले गरम झाले की त्यात आपण टाकणार आहोत जिरे। जिरे चांगले तडतडले की त्यात आपण टाकूया मिरच्या। मिरच्यांना मी आतून चिरून घेतले आहे, तुम्हीही त्याला आतून चिरून घ्या, म्हणजे ते तेलात फुटणार नाही। मिरच्यांना चांगलं तेलात परतून घेऊया, त्यामुळे आपल्या भाजीला चांगला तिखटपणा येईल। मिरच्या चांगल्या परतून झाल्या आहेत, आता आपण त्यात टाकूया लसूण। या ठिकाणी मी लसूण टेचून घेतलेला आहे, याला व्यवस्थित तेलात मिक्स करून घेऊया। लसणाचा कच्चापणे जाईपर्यंत आपण त्याला तेलात परतणार आहोत। तुम्ही पाहू शकता लसूण हळूहळू लालसर होत चाललेला आहे। आता आपण टाकणार आहोत हिंग। आपला लसूण चांगला लालसर झालेला आहे, आता आपण त्यात टाकूया कांदा। कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता कांदा हळूहळू ट्रान्सपरंट होत चाललेला आहे। या ठिकाणी मी गॅसला मीडियम फ्लेमवर ठेवलेले आहे। कांदा चांगला परतून झालेला आहे, आता आपण त्यात टाकूया मेथीची पाने। मेथीची पाने आपण पार्ट वाईज टाकणार आहोत, पूर्ण मेथी एकत्र टाकू नका। ही मी थोडीशी मेथीची पाने टाकली आहेत, आता ह्याला मी चांगलं मिक्स करून घेणार आहे। सगळी मेथी जर एकत्रच टाकली तर ती कढईच्या बाहेर येण्याची शक्यता असते किंवा ते परतताना खूप डिफिकल्ट होऊन जातं, म्हणून थोडी थोडी मेथी टाकून घ्यायची। आता आपण अजून थोडी मेथी टाकणार आहोत त्यात, आणि ह्यालाही आपण हलक्या हाताने परतून घेणार आहोत। आपण यात कुठेही मीठ टाकलं नाही, मीठ आपण सर्वात शेवटी टाकणार आहोत। उरलेली मेथी सुद्धा टाकून दिलेली आहे, ह्याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटे मीडियम फ्लेमवर ठेवून देऊया। तुम्ही पाहू शकता मेथी नरम पडली आहे आणि मेथीला पाणी सुटलेले आहे। या ठिकाणी जर तुम्ही मीठ टाकलं
तर मेथीचा जो कडूपणा असतो तो भाजीत उतरून जाईल, म्हणून मीठ आपण सर्वात शेवटी टाकतो. आपण पाणी हे चांगलं सुकवून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता अजूनही मेथीला पाणी सुकलेले आहे. मेथीमधलं पाणी चांगलं सुकून गेलेलं आहे. आपण यात टाकणार आहोत मीठ. याला चांगलं मिक्स करून घेऊया. मीठ टाकल्यानंतरही मेथीच्या भाजीला पाणी सुटते तर आपण 2 ते 3 मिनटं ठेवून ते पाणी सुकून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मेथीच्या भाजीला हलकेसे पाणी सुटले आहे. आपण 1 मिनिट थांबूया. मेथीच्या भाजीतलं पाणी चांगलं सुकून गेलेलं आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट. या ठिकाणी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याला मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले आहे. मिक्स करून घेऊया. आणि अजून 1 मिनटं आपण भाजी स्लो फ्लेमवर ठेवून देऊया. या ठिकाणी आपली मेथीची भाजी रेडी झालेली आहे. भाजीला आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. खूपच छान अशी भाजी रेडी झालेली आहे आणि खूप मस्त सुगंध सुटलेला आहे. मेथीची गरम गरम भाजी आता रेडी झालेली आहे आणि मी तिला खाणार आहे बाजरीच्या भाकरीसोबत. मला हे कॉम्बिनेशन अगदी खूपच आवडतं. तर तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. जर तुमच्याकडे काही सजेशन असतील, काही नवीन रेसिपीज असतील तर मला त्याही सांगा, म्हणजे मी त्यासुद्धा ट्राय करून तुम्हाला सांगेन. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.